हॅलो फ्रेंड्स माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर वर्किंग इन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे डब्ल्यू पी पी त्याच्यानंतर डब्ल्यू बी पी त्याच्यानंतर जो आपण टॉपिक बघत आहोत सेकंड टॉपिक सेकंड युनिट त्याचं नाव आहे ॲरे फंक्शन अँड ग्राफिक्स तर त्यामधले आपण मागच्या लेक्चरला कोणकोणते पॉईंट कव्हर केले ते पहिला बघूया जे पॉईंट कव्हर केले ते हे पहिला ऍरे बघितला ऍरे कसा क्रिएट करतात त्याच्यानंतर त्याचे टाइप्स बघितले त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट डेटा फ्रॉम एरे कसा होतो ऍरे फ्लिप म्हणजे काय त्याच्यानंतर ट्रायव्हर्स कसा केला जातो ऍरे त्याच्यानंतर फंक्शन बघितले त्याच्यानंतर टाईप ऑफ फंक्शन बघितले त्याच्यानंतर आपण स्ट्रिंग बघितलं स्ट्रिंग म्हणजे काय त्याच्यानंतर स्ट्रिंगवर वर कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म केले जातात हे आपण आतापर्यंत बघत आलो आहोत या चॅप्टर या युनिटमध्ये त्याच्यानंतर या लेक्चरला आपण आज जो पॉईंट कव्हर करणार आहे तो आहे ग्राफिक्स बेसिक ग्राफिक्स कन्सेप्ट काय आहेत अॅक्च्युअल मध्ये पीएचपी मध्ये आपण कसं ग्राफिक्स अप्लाय करू शकतो त्याच्यावर कोण कोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो हे आपण आता या ग्राफिक्समध्ये बघणार आहे तर ते काय काय आहेत बघा द बेसिक ग्राफिक्स कन्सेप्ट पहिला कन्सेप्ट काय आहे ग्राफिक्सची जी पी मध्ये आहे ती पहिला बघणार आहे त्याच्यानंतर एखादी इमेज कशी क्रिएट करायची क्रिएट इमेज त्याच्यानंतर त्या इमेज वीथ टेक्स्ट त्या इमेज मध्ये आपण टेक्स्ट कसं करू शकतो त्याच्यानंतर स्केलिंग इमेज बघणार आहे त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ अ पी डॉक्युमेंट म्हणजे आपण पीडीएफ डॉक्युमेंट कसं क्रिएट करू शकतो हे आपण या ग्राफिक्स या टोटल ग्राफिक्स या कन्सेप्टमध्ये एवढे पॉईंट आपण कव्हर करणार आहे ह्या या या मध्ये सध्या आपण ग्राफिक्स कन्सेप्ट आणि क्रिएटिंग इमेज आणि इमेज विथ टेक्स्ट बघूया त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण स्केलिंग इमेज आणि पीडीएफ कसं तयार करायचं डॉक्युमेंट थ्रू ते बघूया तर आता आपण बेसिक स्टार्ट करूया जे आहे बेसिक ग्राफिक्स कन्सेप्ट तर इथे बघा बेसिक ग्राफिक्स कन्सेप्ट ग्राफिक्स ही कन्सेप्ट काय आहे आपण बघणार आहोत ज्यामध्ये अँड इमेज अ रेक्टँगल पिक्सेल दॅट हॅव अ व्हेरियस कलर म्हणजेच काय बघा ग्राफिक्स आलं म्हणजे थोडक्यात आता एखादी इमेज किंवा ही दिसणारी तुम्हाला समोर स्क्रीन आहे तीच बघा धरा तर त्या जे काय स्क्रीन आहे त्याच्यावर जे दिसतंय तुम्हाला हे पेज जे पेज आहे मल्टिपल काय आहेत पिक्सेल्स आहेत ते पिक्सेल जॉईन करून काय झालेलं एक इमेज तयार झालेली आहे म्हणजेच द इमेज जर रेक्टँगल पिक्सेल मल्टिपल जे काय पिक्सेल्स आहेत त्याच्यामध्ये ही इमेज तुम्हाला दिसती आहे म्हणजे याच्यामध्ये आडव्या आणि उभ्या ज्या रेषा आहेत त्याच्यानुसार जे पिक्सेल्स तयार झालेले आहेत ते पिक्सेल मल्टिपल पिक्सेल जर जॉईन केले तर एक इमेज तयार होते ठीक आहे तर त्या ह्यामध्ये काय सांगितलंय त्यालाच आपण काय म्हणतोय ग्राफिक्स म्हणजे इमेज कशी तयार करणे त्याच्यानंतर टेक्स्ट कसं टाकणे हे सगळं इन्व्हेंट करते तर त्याला काय म्हणतो आपण ग्राफिक्स थ्रू करतो ते त्यालाच आपण म्हणतो ग्राफिक्स तर इथे बघा अँड अ इमेज रेक्टँगल पिक्सेल दॅट हॅव द व्हेरियस कलर म्हणजे त्या इमेज मध्ये व्हेरियस कलर आहेत हे तर डिफाईन आहे म्हणजे आता ही तुम्हाला जी स्क्रीन दिसते आहे समोर तुमच्या वर तर ती मल्टिपल पिक्सेल्स ना तयार त्याच्यामध्ये काय मल्टिपल कलर्स आहेत व्हेरियस कलर्स आहेत म्हणजे त्या पिक्सेल काय व्हेरियस कलर्स आहेत त्यावेळेला क्रिएट झालेले इमेज क्रिएट झालेले तर कलर आर डिफाईनड बाय देर आर पोजिशन इन अ पॅलेट अँड एरे ऑफ कलर म्हणजेच बघा Color is the पालेट कलर इज आयडेंटिफाय द पोझिशन म्हणजे त्या पॅलेट जो काय आपला कलर आहे ह्या इमेज जे काय इमेज आहे त्या इमेज मधला जे काय कलर्स आहेत व्हेरियस कलर्स आहेत त्या पॅलेट मधला आयडेंटिफाय करणे त्याची पोझिशन आयडेंटिफाय करणे आता सपोज या तुम्हाला जे समोर दिसतंय स्क्रीन त्याच्यामधलं मला इथं जे डी के टी हे लिहिलेलं आहे ह्याचं कलर मला आयडेंटिफाय करायचं आहे या कलरची मला पोझिशन आयडेंटिफाय करायचंय म्हणजे ही जी टोटल इमेज आहे या इमेजमधली हे डीकेटी हे नाव आहे त्या नाव नावमधलं मला काय करायचंय तर ती पोझिशन ती कुठे आहे म्हणजे आता क इमेज इमेज असली म्हणजे पिक्सेल आले पिक्सेल म्हणजे ते एकच पिक्सेल नसणार आहेत मल्टिपल पिक्सेल असणार आहेत मग त्या पिक्सेलमधली मल्टिपल पिक्सेलमधली ती ॲक्च्युअल कोणत्या पिक्सेलला आहे कोणत्या पिक्सेलच्या पोझिशनला आहे ती पोझिशन मला सांगाय म्हणजे त्या पोझिशन मला पाहिजे आहे ते तिथे सांगितलेलं आहे कलर इज आयडेंटिफाय द पोझिशन ऑफ पॅट पॅलेट आर ॲरे ऑफ कलर म्हणजे मल्टिपलरेच्या व्हॅल्यू म्हणजे मध्ये ती पोझिशन कुठे आहे ती मला डी आयडेंटिफाय करायची आहे त्याच्यानंतर इच एंटिटी पॅलेट आता इथे जे आहे ते इच एंटिटी इच एंट्री इन अ पॅलेट हॅज बीन अ थ्री सेपरेटेड कलर कलर इज अ रेड ग्रीन अँड ब्ल्यू देर आर थ्री कलर्स इज प्रेझेंट इन अ पॅलेट दिस इज कॉल्ड एज अ आर जी बी इच व्हॅल्यू इज अ रेंज फ्रॉम झिरो टू टू फिफ्टी फाय इज अ रेंज इज वैलिड इन अ म्हणजे झिरो टू टू फिफ्टी फाय ही रेंज आहे या पॅलेटची ज्याच्यामध्ये आपण कोणतीही रेंज म्हणजे झिरो टू टू फिफ्टी फायद्याही व्हॅल्यूज आपण त्या कलर मध्ये ऍड करू शकतो कलर वेगवेगळे इन्व्हेंट करण्यासाठी त्याच्यानंतर जे काही कलरची फुल इंटेन्सिटी आहे ती आहे झिरो टू टू फिफ्टी फाय आता आपण याच्यावर एक एक एक्झाम्पल आपण नंतर बघणारच आहोत की हे रेंज अप्लाय करून आपण कसे कलर चेंज करू शकतो द इमेज इमेज फाईल आर रिअली फॉरवर्ड डम्प डम्प द पिक्सेल अँड द पॅलेट म्हणजेच काय तर आपण ज्या वेळेला पिक्सेलमध्ये त्या पिक्सेल मध्ये आपण ज्या वेळेला कलर्स अप्लाय करतो किंवा कलर्स आपण देतो त्या इमेजला काहीतरी म्हणजे काय करणे डम्प करणे ठीक आहे त्याच्यानंतर इंटरेस्टेड व्हेरियस फाईल फॉर्मॅट फॉर एक्झाम्पल जी आय एफ त्याच्यानंतर जे ई जी त्याच्यानंतर पी एन जी त्याच्यानंतर एक्सेट्रा असं मल्टिपल फाईल फॉर्मॅट असतात जे ज्याच्या थ्रू आपण फाईल क्रिएट करू शकतो ठीक आहे तर ते सुद्धा आपण इथे बघणार आहे की फाईल आपण कशी क्रिएट करतो हॅव अ हॅव बीन अ क्रिएटेड अटेम्प्ट कॉम्प्रेस द डेटा मेक्स अ स्मॉलर फाईल म्हणजेच काय एक फाईल तुम्ही तयार केलंय ठीक आहे ग्राफिक्स थ्रू आपण आपण ह्यामध्ये इम्प्लिमेंट केली आता आपण ते बघणार आहे जे आहे ते क्रिएशन ऑफ अ पीडीएफ डॉक्युमेंट आपण कसं तयार करायचं किंवा आपण इमेज सुद्धा क्रिएट करून बघणार आहे ह्यामध्ये आपण ग्राफिक्समध्ये काय काय अप्लाय करून बघणार आहे ते पहिला बघूया क्रिएटिंग अ इमेज त्याच्यानंतर इमेजमध्ये टेक्स्ट कसं घालायचं त्याच्यानंतर स्केलिंग अ इमेज त्याच्यानंतर क्रिएटिंग अ पीडीएफ डॉक्युमेंट म्हणजेच काय झालं हे ग्राफिक्स थ्रू आपण करून बघणार आहे एवढे सगळे कन्सेप्ट म्हणजे आता इथे बघा इथं काय केलंय जी आय एफ त्याच्यानंतर पी एन जी अशा काही काही इमेजेस तयार केलेल्या आहेत किंवा फाईल्स डॉक्युमेंट सुद्धा पण ती ज्या वेळेला आपण क्रिएट केल्यानंतर जे डेटा आहे त्याचा तो कॉम्प्रेस करतो म्हणजे काय करतो आपण ते स्मॉलर साईजमध्ये ती फाईल आणतो म्हणजे काय करतो ती फाईल आपण सेव्ह करताना एकदम स्मॉल म्हणजे त्याची साईज जी काय पिक्सेलची साईज आहे ती स्मॉल करणे आणि ती सेव्ह करणे म्हणजे जो काही डेटा आहे तो कॉम्प्रेस करायचा त्या फाईलचा आणि स्मॉल करायचा त्या फाईलला हे आपण करतो ग्राफिक्स मधून त्याच्यानंतर डिफरंट फाईल्स फॉर्मॅट्स हँडलिंग अ इमेज ट्रान्सपरन्सी विच कंट्रोल्स देअर हो बॅकग्राऊंड शोज द थ्रू आउट द इमेज इट डिफरंट वेज सपोर्ट्स द अल्फा चॅनल त्याच्यानंतर एक्स्ट्रा व्हॅल्यू व्हेरी एव्हरी पिक्सेल्स इज अ रिफ्लेक्टेड द ट्रान्सपरन्सी दॅट अ पॉइंट म्हणजेच काय बघा तर डिफरंट फॉर्मॅट आहेत कशाचे तर इमेज इमेज ट्रान्सपरन्सी कंट्रोल द बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंड जे काही थ्रू आउट द शो करतोय आपण इमेज म्हणजे आता बघा इथे इथे स्क्रीनवर काय ही इमेज शो होते पण त्याच्या मागं काहीतरी बॅकग्राऊंड चाललाय ठीक आहे त्याच्या मागं काहीतरी बॅकग्राऊंड चाललाय तर डिफरंट फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याची ट्रान्सपरन्सी क्लिअर करणे त्याच्यानंतर डिफरंट वेज आहेत जे सपोर्ट करतात एक्स्ट्रा व्हॅल्यू ऑफ अ एव्हरी पिक्सेल इज अ ट्रान्सपरन्सी पॉईंट म्हणजे काय या इमेज मध्ये थोडक्यातच काय या इमेज मध्ये जे पिक्सेल्स आहेत जे पिक्सेलची रेंज आहे ती क्लिअर आहे म्हणजे ती ती इमेज आपण आयडेंटिफाय करू शकतो ती पोझिशन आपण आयडेंटिफाय करू शकतो म्हणजे काय ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यानंतर डिझाईन दॅट एंट्रीज इन अ पॅलेट हॅज अ इंडिकेटिंग अ ट्रान्सपरन्सी म्हणजे ज्या ह्या स्क्रीनमध्ये जी काय किंवा ह्या इमेजमध्ये जे काय तुम्हाला कलर्स दिसतात त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे काय ते जे काय पिक्सेल्स आहेत ते, 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 पिक्सेल ते क्लिअर आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत त्याची पोझिशन तुम्ही आयडेंटिफाय करू शकता पिक्सेल एज शेप आर रिमूवड ऑर द री कलर मेक्स अ त्रा, सॉरी ट्रान्झिशन बिटवीन द शेप अँड बॅकग्राऊंड कलर म्हणजेच काय बघा देर आर पिक्सेल और एजेस uh, त्या पिक्सेल मधले एजेस किंवा शेप्स जे आहेत ते रिमूव्ह करू शकतो रिकलर करू शकतो मेक्स अ ट्रान्झिशन ट्रांजिशन, ट्रांजिशन सुद्धा अप्लाय करू शकतो बिटवीन अ शेप्स अँड बॅकग्राऊंड कलर म्हणजे जे काही इमेज आहे त्याच्यात तुम्ही ती शेप्स और एजेस रिमूव करू शकता पुन्हा चेंज करू शकता साईज त्याच्यानंतर कलर चेंज करू शकता त्याच्यानंतर जे काही ट्रान्झिशन आहेत ते पण चेंज करू शकता जे बॅकग्राऊंड कलर आहेत त्याच्यावर तुम्ही जे शेप्स आहेत ते चेंज करू शकता रिमूव करू शकता हे सगळं अप्लाय केलं जातं फंक्शन दॅट ड्रॉ अ इमेज इम्प्लिमेंट द अनालाइज सॉरी अनालिलाइज म्हणजेच काय बघा आता आपण जे इमेज आ, आता इमेज क्रिएट करणार आहे ह्या आता आपण बघूया आपण इमेज कशी क्रिएट करायची तर त्याच्यासाठी काय काय युज केलं जातं ग्राफिक्समध्ये हे आपण बघणार आहे तर आपण हे आतापर्यंत इथं काय बघितलं की बेसिक कन्सेप्ट बघितला जे आपण काय काय करू शकतो ग्राफिक्समध्ये आपण ग्राफिक्समध्ये इमेज क्रिएट करू शकतो पुन्हा टेक्स्ट ऍड करू शकतो त्याच्यानंतर पीडीएफ डॉक्युमेंटेशन किंवा काहीही इमेज कोणतीही करू शकतो त्याच्यानंतर ती इमेज सेव्ह करताना सुद्धा आपण कोणत्या फॉरमॅटने करायची तो डेटा कसा कॉम्प्रेस कौं, करायचा हे आपण काय काय करू शकतो हे इथं बघितलं त्याच्यानंतर आता हे काय झालं हे आपण ह्यामध्ये अप्लाय करून बघू शकतो हे आतापर्यंत हे बघितलं हे ग्राफिक्स कॉन्सेप्ट ठीक आहे तर ऍक्च्युअल तुम्हाला ग्राफिक्स म्हणजे काय म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला यात करायचं काय आहे हे तुम्ही आतापर्यंत बघितला आता इथून पुढे आपण जे बघणार आहे ते अप्लाय कसं करायचं ठीक आहे एखादी इमेज कशी क्रिएट करायची म्हणजे तुम्ही या ग्राफिक्स मध्ये काय काय करू शकता हे आपण इथं बघितलं तर अप्लाय करून बघूया तर नेक्स्ट आहे जे पॉइंट आहे तो आहे हे आतापर्यंत आपण बेसिक ग्राफिक्स कॉन्सेप्ट बघितल्या जे आपण करू शकतो तर ते आता कशा करायच्या फर्स्ट काय आहे कॉन्सेप्ट जे आहे ती क्रिएट अ ड्रॉ अ इमेज म्हणजे आपण एखादी इमेज कशी क्रिएट करायची ग्राफिक्समधनं इन पी एच पी मध्ये हे आपण बघूया आहोत जे आहे ग्राफिक्स म्हणजे इमेज कशी क्रिएट करायची त्याचं स्ट्रक्चर आहे ग्राफिक्स प्रोग्रामिंग जे आहे इथे बघा पहिलं आहे जे मोस्ट डायनेमिक इमेजेस जनरेट्स द प्रोग्रॅम्स फॉलोईंग द ग्राफिक्स स्टेप्स आउटलाईन्स अबाउट द एक्झाम्पल म्हणजे आपण जे आपण आता एक्झाम्पल जे बघणार आहे की इमेज कशी क्रिएट करायची त्याच्यासाठी जे काही स्टेप्स आहेत ते आता आपण पहिला बघूया जे आहे यू कॅन क्रिएट अ टू फिफ्टी सिक्स कलर्स इमेज विथ द इमेज क्रिएट फंक्शन ठीक आहे म्हणजेच काय बघा तुम्ही इमेज क्रिएट करू शकता कलर्स इमेज मध्ये जेवढे तुम्ही अप्लाय करू शकता ते आहे टू फिफ्टी सिक्स तुम्ही हे कलर्स अप्लाय करू शकता आणि इमेज करू क्रिएट करू शकता तर इमेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जे फंक्शन यूज करायचं आहे uh, ते आहे इमेज क्रिएट इमेज क्रिएट हे तुम्हाला फंक्शन अप्लाय करायचं आहे आणि क्रिएट करायचे आहेत तर त्यामध्ये बघा द फंक्शन्स वीच रिटर्न्स द इमेज हँडलिंग म्हणजे इमेजमध्ये क्रिएट करण्यासाठी सिम्पली कसं करायचं त्याचा एक सिंटॅक्स बघा ज्यामध्ये तुम्हाला एक वेरिएबल घ्यायचं आहे तर आता आता आपण काय करणार इमेज क्रिएट करणार आहे म्हणजे इमेज क्रिएट हे फंक्शन वापरणार आहे त्यासाठी तुम्हाला एक वेरिएबल सेट करायचं आहे जे मी आता इथे डॉलर इमेज या नावानं सेट केलेलं आहे तर त्याच्यानंतर बघा जे इथे सांगितलेलं आहे तुम्हाला जे इमेज क्रिएट करायचंय त्यासाठी फंक्शन जे अप्लाय करायचं आहे ते आहे इमेज क्रिएट तर इथे इमेज क्रिएट हे फंक्शन घेतलेलं आहे ज्यामध्ये दोन पॅरामीटर आहेत दोन पॅरामीटर असणार आहेत ते असणार आहेत एक तर किंवा हाईट ठीक आहे ते हे दोन पॅरामीटर असणार आहेत ते आपण सेट करून घेतले आहे म्हणजे सिंपल इमेज कशी क्रिएट करायचं कसं फंक्शन अप्लाय करायचं त्यासाठी हा सिंटॅक्स आहे तर त्याच्यानंतर जे आपण सिम्पली काय होणार तर इथे डिस्प्ले काय होणार एक स्क्वेअर डिस्प्ले होणार जो तुम्ही आता विड्थ आणि हाईट डिशला किंवा दोनशे दोनशे ही माझी विडतनी हाईट आहे तर एक स्क्वेअर डिस्प्ले होणार जो माझा विड्थ आणि हाईट असा एक इमेज क्रिएट होणार सिम्पली इथं तर याच्यामध्ये मला कलर्स अप्लाय करायचे तर ते कसे करायचे इथे आहे यू कॅन क्रिएट अ टू फिफ्टी सिक्स इमेज कलर्स म्हणजे तुम्ही एवढे इमेज एवढे कलर्स तुम्ही अप्लाय करू शकता इमेजवर टू फिफ्टी सिक्स म्हणजे त्या हे काय रेंज आहे ही रेंज आहे झिरो ते टू फिफ्टी सिक्स टू फिफ्टी फाय हे एवढे तुम्ही सेट करू शकता कलरमध्ये तर ते आता कसं करायचं ऑल द कलर्स इज युज टू इमेज यू मस्ट बी अलोकेटेड द इमेज कलर अलोकेटेड हे फंक्शन अप्लाय करायचं ज्यावेळेला तुम्ही कलर इमेजवर अप्लाय करताय म्हणजे एखाद्या इमेजवर तुम्ही कलर अप्लाय करणार आहे त्यासाठी फंक्शन आपण कोणतं घेतो इमेज कलर अलोकेटेड ठीक आहे तर हे आपण याच्यामध्ये uh, चार पॅरामीटर असणारे जे आहे पहिलं स्ट्रिंग त्याच्यानंतर मल्टिपल कलर्स जे तुम्ही सेट करणार आहात ते पण त्याची जी काय कलर तुम्ही सेट करणार आहे त्याची व्हॅल्यू ही झिरो टू टू फिफ्टी सिक्सच असली पाहिजे इथे सांगितलेलं आहे बघा जी काय व्हॅल्यू आहे ते टू फिफ्टी सिक्स एवढे तुम्ही इमेजवर कलर अप्लाय करू शकता तर ते हे आहे सिंपल स्ट्रक्चर की तुम्ही एखादी इमेज कशी क्रिएट करायची त्यासाठी लागणारा हा सिंटॅक्स आहे जो आहे तुम्ही सिम्पली इमेज कशी क्रिएट करू शकता त्याचं हे फंक्शन असं अप्लाय कर, करता येतं त्याच्यानंतर त्या इमेजवर तुम्ही कलर कसे अप्लाय करू शकता त्याच्यासाठी फंक्शन वापरलं जाणार आहे ते आहे इमेज कलर अलोकेटेड तर त्याच्यामध्ये आता आपण एक बघूया एक्झाम्पल घेऊन की कसं आपण एखादी इमेज क्रिएट करू शकतो आणि त्याला आपण कलर अप्लाय करू शकतो तर इथे बघा आता आपण दिस इज अ ट्रू तर इथे बघा दिस इज अ ट्रू ओनली अ इमेज विथ द कलर पॅलेट कलर्स इमेज क्रिएट दिस फंक्शन म्हणजे फंक्शन अप्लाय करू शकतो म्हणजे जे काय आपलं पॅलेट आहे जे काय आपलं कलर्स आपण अप्लाय करू शकतो तर ते हे फंक्शन युज करून जे आहे क्रिएट इमेज सॉरी इमेज क्रिएट ट्रू कलर ठीक आहे हे ह्याचे रूल्स आहेत त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये कलर ज्या वेळेला आपण अलोकेट करतो आता हे आपण मगाशी पण बघितलं या स्ट्रक्चरमध्ये जे आपण आता सिम्पली क्रिएट केलं त्याच्यानंतर आपण कलर अलोकेशन जे आपण करणार आहे इमेजवर त्यासाठी हे फंक्शन युज केलं जातं तर ह्या फंक्शन मध्ये कोणकोणते अस असणार आहेत तर एक सपोज एक एक्झाम्पल घेत एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे व्हेरिएबल कलर त्याच्यानंतर आपण इथे इमेज कलर अलोकेशन करणार आहे त्याच्यामध्ये आपले पॅरामीटर राहणार आहेत ते आहे म्हणजे जी इमेज तुम्ही क्रिएट करताय त्याचं व्हेरिएबल इथं सेट करायचं आहे त्याच्यानंतर तीन पॅरामीटर राहिलेले राहणार आहेत जे आहेत आर जी बी रेड ग्रीन आणि ब्ल्यू हे कलर तुम्ही सेट करून घेणार आहेत त्याची तुम्ही रेंज इथं टाकायची आहे जे आहे आता कलरची रेंज काय झिरो टू टी टू फिफ्टी सिक्स किंवा टू फिफ्टी फाईव्ह ह्याच्यामधली रेंज कोणतीही तुम्ही इथं टाकायची आहे जी ते कलर सेट करेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघणारच आहात की कलर कसा कोणत्या रेंजनं सेट होतात हे मी तुम्हाला दाखविनच त्याच्यानंतर हे आहे द आर्ग्युमेंट इज अ न्यूमरिक आर जी बी रेड रेड ग्रीन ब्ल्यू कॉम्पोनंट इज द युज इन अ कलर म्हणजेच काय जे काय तुम्ही हे जे काय इथे घालणार आहेत पॅरामीटर जे आहेत आर जी बी आर जी बी मीन्स रेड ग्रीन आणि ब्ल्यू त्याच्यानंतर अबोद एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं आपण जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे इमेज कसं क्रिएट करायचं त्याच्यानंतर इमेजवर कसं कलर अप्लाय करायचं आणि त्याची रेंज काय आहे किंवा कोणतं फंक्शन यूज केलं जातं हे आपण आता इथे बघितलेलंच आहे तर एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया क्लिअर होईल की कशी इमेज क्रिएट करायची आता हे एक एक्झाम्पल आहे जे आपण नंतर बघूया त्याच्या आधी एक लाईव्ह आपण एक्झिक्युशन करून बघणार आहे की आपण इमेज कशी ड्रॉ करायची ठीक आहे त्याच्यानंतर आपण हे पीपीडी मधलं जे काही स्लाइड आहेत त्या नंतर बघूया पहिला आपण एक एक्झाम्पल बघूया क्रिएट करणार आहोत त्यासाठी आपण पीएचपी मध्ये सॉरी नोटपॅड ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पहिला फाईल सेव्ह करून घेऊया जे आहे इमेज डॉट पीएचपी पी नावानं सेव्ह करूया जे आपण एडिटर वापरत आहोत ते आहे नोटपॅड प्लस प्लस त्याच्यानंतर आपण फाईल सेव्ह केलेली आहे आणि झॅम सर्व्हर आपण चालू करून घेणार आहोत आता आपण पीएचपी मध्ये एक वेरिएबल घेऊया जे आहे ई इमेजचं आय एम इमेज च एक व्हेरिएबल घेतलेलं आहे आय एम त्याच्यानंतर त्याला आपण इमेज क्रिएट असं फंक्शन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर असणार आहेत ते आहेत विडत आणि हाईट हाईट आणि विडत इमेजची त्यासाठी आपण व्हॅल्यू सेट केलेले आहेत दोनशे दोनशे ही व्हॅल्यू आपण दिलेली आहे जी आहे हाईट आणि विडतेला त्याच्यानंतर आपण इमेज कलर साठी आपण इमेज कलर अलोकेट असं एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये ती चार पॅरामीटर असणार आहेत पहिला पण जे काही व्हेरिएबल आहे जे आहे इमेजचं त्यासाठी डॉलर आय एम हे वेरिएबल घेतलेलं आहे त्याच्यानंतर तीन जे काही व्हॅल्यू राहिलेले आहेत त्या असणार आहेत आर जी बी म्हणजे कलर्स असणार आहेत तीन कलर्स ते आपण सेट करून घेणार आहोत त्याची व्हॅल्यू म्हणजे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे की झिरो टू टू फिफ्टी वाय ही कलर्सची रेंज आहे त्याच्यामधली आपण व्हॅल्यू टाकणार आहोत तर तीन पॅरामीटरला तीन टाकलेली आहे चाळीस वीस आणि दोनशे पन्नास हे आपण व्हॅल्यू सेट केलेले आहेत तीन पॅरामीटरला त्याच्यानंतर आपण इमेज कोणत्या नावानं सेव्ह करायची पीएनजी एनजी जे आपण बघितलेलं आहे की आपण कोणकोणत्या हे ना सेव्ह करू शकतो एक्सटेन्शन न सॉरी कोण कोणत्या न फाईल सेव्ह करू शकतो तर आपण इथे इमेज पीएनजी घेतलेला आहे जी आपण सेव्ह करणार आहे ती पीएनजी सेव्ह करणार आहे त्याच्यानंतर जे कोणती इमेज आहे ती इमेज व्हेरिएबल जे आय एम त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे काय फोल्डरचं डिरेक्टरी नाव आहे म्हणजे मी डेमो एचटी डॉक्समध्ये डेमो हे सॉरी फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी आ, इमेज डॉट पीएनजी ही सेव्ह केलेली आहे ते आपण इथे टोटल पाच दिलेलं आहे त्याच्यानंतर आता बघा इथे ही जी काय डेमो ही डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये इमेज क्रिएट झालेली नाही आहे आता आपण ती एक्झिक्यूट करून बघूया झॅम सर्व चालू करायचा लोकल होस्ट माझं लोकल होस्ट मध्ये एचडी डॉक्समध्ये माझी डेमो ही फोल्डर आहे त्यासाठी डेमो पहिला दिला त्याच्यानंतर इमेज डॉट पीएचपी ही माझी फाईल आहे ठीक आहे तर ती आपण पाच देऊया त्याचा पाच दिल्यानंतर ती एक्झिक्यूट सॉरी त्याच्यामध्ये आपण डेमो मध्ये स्लॅश देऊया स्लॅश त्याच्यानंतर आणखीन एकदा एक्झिक्युट करून बघूया सिम्पली काहीच एक्झिक्यूट झाले नाही ब्लँक स्क्रीन आहे कारण आपल्याला जे काही इथे बघा इथे डेमो मध्ये ज्या फोल्डरमध्ये ही ए, इमेज तयार झालेली आहे जी तुम्ही आता बघा मी एक्झिक्यूट करून दाखवलेली आहे डबल क्लिक नुसतं केलेलं आहे तर हे का झालेलं नाही कारण याच्यामध्ये जे काही लायब्ररीज आहे त्या सेट नव्हत्या तर आपण पहिला लायब्ररीज सेट करून घेऊया सॉरी लायब्ररीज सेट करून घेऊया जे आहे इथे बघा इथे आपल्याला ऑर डिरेक्टरी डाय त्याच्यामध्ये आपण GD जी डी लायब्ररी जी नव्हती त्यामुळे आपलं जे आपण एक्झिक्यूट केलेलो ते आपल्याला सिम्पली एक्झिक्यूट झाली नाही स्क्रीन पण इमेज तयार झाली क्रिएट झाली आता ती त्याच्यासाठी जी डी नॉट ऍक्टिव्ह नव्हतं त्यासाठी ती लायब्ररी सेट करून घेतली आता आपण इथे इमेज स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर इमेज डिस्प्ले होण्यासाठी आपण इमेज स्क्रीन डेमो जो का फोल्डर नेम आहे आणि फाईलचं नाव आहे ते दिलेलं आहे त्याच्यानंतर सेव्ह केली आता एक्झिक्यूट करून बघूया सिम्पली एक्झिक्यूट केल्यानंतर ही इमेज इथं डिस्प्ले झाली म्हणजेच आपल्याला इमेज कशी क्रिएट करायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसं कल, कलर कलर अप्लाय करायचा हे आपण आतापर्यंत इथं बघितलेलंच आहे जे होतं म्हणजे तुम्ही बघितला की इमेज मध्ये आपण क्रिएट केली ज्याला विडता आणि हाईट दिली त्याच्यानंतर कलर्स जे आहेत आर जी बी रेड ग्रीन आणि ब्ल्यू हे कलर सेट केले त्याचे व्हॅल्यू सेट केल्या आता पण चेंज करून बघूया त्याचे व्हॅल्यू इथे मी एकशे ऐंशी दिली त्याच्यानंतर दुसऱ्याची व्हॅल्यू दिली दोन आणि तिसऱ्याची दिली वीस सेव्ह करून आपण बघूया की कोणता कलर येतो ठीक आहे हा कलर आला रेड कलर आलेला आहे असं तुम्ही चेंज करून बघा आणखीन एक तुम्ही तुम्हाला जे काही तुम्ही यात इन्व्हेंट करू शकता आणखीन काही कलर्स चेंज करून बघा हाईट अँड विडथ चेंज करून बघा किती होते काय होते असे तुम्ही ट्रायल आणि करा आणि तुमच्या पीसीवर एक्झिक्यूट करून बघा हे क्रिएट करून बघा इमेज पीएचपी आपण केलेली आहे ती आणखीन एक आपण एक्झाम्पल बघणार आहे जे आहे इमेजेस क्रिएट कसं करायचं त्याचं दुसरं एक एक्झाम्पल तर तुम्ही तिथे आता एक एक्झिक्युशन करून बघितलेलंच आहे की सिंपल इमेज कसे कर क्रिएट करायचे आणि कलर्स कसे कर अप्लाय करायचे तर हे अनादर वन एक्झाम्पल आहे जे आहे स्क्रिप्ट सॉरी एक्झाम्पल आहे जे आहे स्क्रिप्ट जनरेटेड द ब्लॅक फिल्ड स्क्वेअर म्हणजेच काय एक स्क्वेअर करायचं त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण ब्लॅक असला पाहिजे त्याच्यामध्ये एक स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच बघा द कोड वर्क्स द कोड वर्क्स अ द कोर्स वर्क्स विथ एनी व्हर्जन्स इज अ जेडी डी दॅट सपोर्ट द पीएनजी एन जी म्हणजेच काय तर आता आपण या मध्ये बघितलं की जी जे डी ज्या काही लायब्ररीज आहेत त्या सपोर्ट कशाला करतात तर पीएनजी एन जे काय जे काही इमेज असतात ते पीएनजी जी जेडीआर लायब्ररीज सपोर्ट करतात तर हे एक एक्झाम्पल आहे जे आहे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते आपण एक वेरिएबल घेतलेलं आहे जे इमेजचं आहे इमेज क्रिएट केलेली आहे हाईट अँड व्हिडिट ते दिलेलं आहे त्याच्यानंतर कलर सेट केलेले आहेत त्याच्यामध्ये इमेजमध्येच म्हणजे टोटल बॅकग्राऊंड कलर हा ब्लॅक असणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर सेट केलेले जे आहेत व्हाईट आणि ब्लॅक ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण कोणतं फंक्शन अप्लाय केलेलं आहे हे व्हेरिएबल सेट केलेले आहेत हे कलर्स हे फंक्शन घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे पहिला चार पॅरामीटर असतात त्याच्यामध्ये पहिला जे काही इमेज असतात त्याची व्हेरिएबल सेट करतो त्याच्यानंतर राहिलेले हे कलर्स असतात जे असतात आर जी बी कलर्स त्याच्यानंतर ते सेट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर खाली आपण इमेज फिल द रेक्टँगल म्हणजेच काय रेक्टँगलमध्ये किती पॅरामीटर्स असतात तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स पॅरामीटर असतात त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत एक ब्लॅक बॅकग्राऊंड कलर ब्लॅक असणार आहे त्याच्यामध्ये आपण एक स्क्वेअर रेक्टांगल स्क्वेअर फील करणार आहोत जो असणार आहे व्हाइट आणि त्याच्यानंतर एक छोटा त्याच्यामध्ये एक थी, म्हणजे तीन स्क्वेअर असणार आहेत ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड आहे ब्लॅक त्याच्यानंतर व्हाईट त्याच्यानंतर ब्लॅक असा आपण डिस्प्ले करणार आहोत त्याच्यानंतर सिम्पली हे हेड वापरून हेडर वापरून आपण कंटेंट म्हणजे जे, जे काही इमेज आहे जी सेव्ह केलेली आहे त्याचा आपण पात दिलेला आहे त्याच्यानंतर सॉरी कोणत्या फॉरमॅटना आपण सेव्ह करणार आहोत ती फॉर्मॅट आहे पी एन जी त्याच्यानंतर आपण पी एन जी इमेज ही जी, जी कोणती आहे ती डिस्प्ले करणार आहोत तर याचं आउटपुट जे येणार आहे ते असं हे आउटपुट येणार आहे सिंपली स्क्वेअर असणार आहे रेक्टँगल असणार आहे हे स्क्वेअर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर असणार आहे ब्लॅक त्याच्यानंतर सेकंड वन स्क्वेअर आहे तो व्हाईट आणि थर्ड वन आहे तो ब्लॅक असं हे आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार आहे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही घरी ट्राय करा जो इथे तुम्हाला कोड कोड उपलब्ध करून दिलेला आहे तो तुम्ही एक्झिक्यूट करून बघा थँक्यू तर इथे हे आपलं सिंपल आउटपुट राहणार आहे जे आहे स्क्रीन ब्लॅक स्क्रीन ज्याच्यामध्ये स्क्वेअर आहे तीन स्क्वेअर आहेत त्याच्यामध्ये पहिला स्क्वेअर आहे तो सिम्पली बॅकग्राऊंड कलर हा टोटली ब्लॅक आहे त्याच्यामध्ये आपण व्हाइट सेकंड स्क्वेअर आहे जो आहे व्हाईट आणि थर्ड स्क्वेअर आहे जो आहे ब्लॅक ठीक आहे तर हे आपला आउटपुट राहणार आहे त्याच्यानंतर आपण आता आपण इथे बघणार आहोत जे आहे इमेज मध्ये आपण टेक्स्ट कसा ऍड करायचं इमेज विथ टेक्स्ट तर त्याच्यामध्ये पहिला बघूया आपण ऑफन इट्स अ नेसेसरी टू ऍड द टेक्स्ट टू द इमेज त्यासाठी आपल्याला जी डी जी डी ही बिल्ड द फॉन्ड दिस पर्पज म्हणजेच काय डी ही जे काही ग्राफिक्स मधील लायब्ररीज आहेत ते आपल्याला सेट करून घ्याव्या लागतात कारण आपण इमेजमध्ये ज्या वेळेला आपण टेक्स्ट ऍड करतो त्यासाठी जी डी ही इन बिल्ड अफ आपल्याला त्या लायब्ररी सेट करून घ्याव्या लागतात त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया जे आहे ऍड सम टेक्स्ट आवर ब्लॅक्स स्क्वेअर इमेज म्हणजेच काय आपण एका ब्लॅक स्क्वेअर इमेज वर आपण काय करणार आहे टेक्स्ट ऍड करणार आहे तर त्याच्यानंतर आपण बघूया जे आपल्याला फंक्शन युज करायचं आहे ते आहे द इमेज स्ट्रिंग हे एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण ऍड द टेक्स्ट टू द इमेज साठी आपण युज करणार आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे स्पेसिफाय म्हणजे जे काय आपल्याला पॅरामीटर आहेत तर ते कोणकोणते असणार आहे तर टॉप लेफ्ट पॉईंट आणि ऑफ द टेक्स्ट ॲज वेल द कलर अँड फॉन्ट म्हणजेच काय आपल्याला बघा इमेज डॉ सॉरी इमेज स्ट्रिंगमध्ये आपण कोणकोणते कोणते असणार फंक्शन मध्ये पहिलं असणारे ते इमेज त्याच्यानंतर जो फॉन्ट आहे तो त्याच्यानंतर एक्स वाय जे कॉर्डिनेटर आहे ते त्याच्यानंतर टेक्स्ट आणि कलर हे एवढे आपण यूज करू शकतो इमेज स्ट्रिंग या फंक्शन मध्ये तर त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की आपण हे फंक्शन युज करून आपण जे काही इमेज मध्ये टेक्स्ट कसं ऍड करू शकतोय तर हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण एक जे व्हेरिएबल घेतलेलं आहे इमेजचं आय एम त्याच्यानंतर त्या व्हेरिएबल सॉरी इमेज क्रिएट केलेली आहे इमेज क्रिएट हे फंक्शन वापरून त्याच्यानंतर पहिला विड आणि हाईट दिलेली आहे त्याच्यानंतर व्हाईट ब्लॅक हे एक आपण सॉरी uh, व्हेरिएबल घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला कलर अलोकेट केलेले आहेत कलर अलोकेट करण्यासाठी uh, चार पॅरामीटर आहेत जे आहेत पहिला सॉरी uh, व्हेरिएबल जे काही इमेज क्रिएट केलेलं त्याचं व्हेरिएबल त्याच्यानंतर तीन कलर जे आहेत आर जे बी रेड ब्ल्यू अँड ब्लॅक सॉरी रेड ब्लू अँड ग्रीन हे आर जी बी कलर सेट करायचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर फील करून घेतलेला आहे रेक्टँगल त्याच्यानंतर इथे बघा आपण जे आपण मगाशी पाहिलं ज्याच्यामध्ये आपण इमेजमध्ये टेक्स्ट ज्या वेळेला ऍड करतो त्याच्यासाठी आपलं कोणतं फंक्शन आहे तर इमेज स्ट्रिंग त्याच्यामध्ये ती सॉरी चार पॅरामीटर आहेत ते इथे आपण युज केलेले आहे जे आहेत इमेज स्ट्रिंग त्याच्यामध्ये आपण काय केलंय सिम्पली हे इमेज क्रिएटचं व्हेरिएबल दिलेलं आहे म्हणजेच इमेज इथे बघा इथे सिंटेक्स आहेच इमेज त्याच्यानंतर फॉन्ट फॉन्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की जो काय आपल्याला टेक्स्टचा जो फॉन्ट आहे तो सेट केलेला आहे फाईव्ह म्हणजे ऍज पर युअर त्याच्यानंतर फॉन्ट नंतर आपण बघणार आहे जे आहे एक्स आणि वाय कॉर्डिनेट तर जे काही इमेजचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट आपण सेट केलेले आहेत त्याला व्हॅल्यू सेट केलेली आहे त्याच्यानंतर आहे नेक्स्ट म्हणजे टेक्स्ट आपण जे प्रिंट करणार आहे इमेजवर ते आपण टेक्स्ट देणार आहे इथे दिलेलं आहे ब्लॅक बॉक्स त्याच्या जागी तुम्ही हॅलो वर्ड किंवा कोणतंही टेक्स्ट प्रिंट करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट जो सिंटॅक्स सांगतो तो म्हणजे कलर द्यायचा आहे त्याला जो कलर राहणार आहे आपला ब्लॅक आपण सेट केलेला आहे ब्लॅक एक वेरिएबल घेऊन त्याच्यानंतर हेडमध्ये आपण कंटेंट प्रिंट केलेले आहेत जे आहे माझं फाईलचं नेम आहे इमेज डॉट पीएनजी पीएनजी फॉर्मॅटमध्ये मी ही फाईल सेव्ह करणार आहे त्याच्यानंतर इमेज डॉट पीएनजी ही मी सिम्पली ती प्रिंट करणार म्हणजे काय होणार आहे Uh, जी काय व्हेरिएबल आहे इमेजचं जे काही इमेजवरती सिम्पली हे काय होणार आहे प्रिंट होणार आहे काय काय प्रिंट होणार आहे त्याच्यामध्ये इमेज फॉन्ट तो टेक्स्ट टेक्स्टचा फॉन्ट त्याच्यामध्ये कलर हे सगळं टोटल याच्यामध्ये प्रिंट होणार आहे म्हणजे येणार आउटपुट आपलं या कोडिंगचं कसं असणार आहे तर हे असं असणार आहे सिम्पली एक ब्लॅक बॉक्स असणार आहे त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉक्स त्याच्यामध्ये सिंपली आपण काय केलेलं त्या इमेजमध्ये सिम्पली ब्लॅक बॉक्स असा आपण काय केलंय टेक्स्ट प्रिंट केलेली आहे ह्याचा अनादरवन एक्झाम्पल आपण बघणार आहे जे आपण एक्झिक्यूट करून बघणार आहे मी आता तुम्हाला दाखविणार त्याच्या आपण एक इथे एक स्लाईड बघूया जे आहे फॉन्ट फॉन्ट म्हणजे काय किंवा फॉन्ट काय आहे हे बघूया आपण किंवा कसं सेट केलं जातं तर फॉन्ट इज इन फॉन्टी फॉन्ट इज जी डी आर आयडेंटिफाय द नंबर्स काय जीडी जे काय लायब्ररी आहे ते काय करते फॉन्टचे जे काय आयडेंटिफायर्स नंबर्स असतात ते काय करते आयडेंटिफाय करते अ फ्यू बिल्ड्स अ फॉन्ट्स टू शो दिस बिलो म्हणजेच काय आहेत जे काही फॉन्ट्स आपण सेट केलेले आहेत जे जी डी या लायब्ररीमध्ये तर ते इथं ते तुम्हाला इथे आहेच बघा वन फॉन्ट टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अशा प्रकारे काय केले आपण इथं हे काय आयडेंटिफाय केलेले आहेत हे जे काय फॉइंट आहेत सॉरी फॉन्ट आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर यु कॅन क्रिएट अ ओन फॉन्ट अँड लोड देम जी डी this धिस फंक्शन मीन्स वॉट तुम्ही स्वतःचा सुद्धा एक फॉन्ट क्रिएट करू शकता आणि ते फक्त डी या लायब्ररीमध्ये काय करायचं सेट करायचं लोड करायचं कोणतं फंक्शन वापरून तर हे हे फंक्शन आहे जे इमेज लोड फॉन्ट हे यूज करून तुम्ही काय करू शकता स्वतःचे ओन फॉन्ट क्रिएट करू शकता आणि लोड करू शकता डी या लायब्ररीजमध्ये ठीक आहे तर हे आहे फॉन्ट सिम्पली जे तुम्हाला आता आपण जे टेक्स्टसाठी यूज होतो त्यासाठी आपण फॉन्ट बघितलं फॉन्ट म्हणजे काय आणि आपण एक फॉन्ट पहिला आपण इमेजमध्ये टेक्स्ट कसे ऍड करायचे ते बघितलं तर त्याच्यासाठी हे फंक्शन्स यूज करावे लागतात हे फंक्शन्स यूज करून आपण एक एक्झाम्पल बघितलं इथं आणि हे येणारं त्याचं आउटपुट होतं आपण आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहे जे एक्झिक्यूट करून बघणार आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की आपण काय काय यूज केलेलं आहे आपण बघणार आहोत जे आहे इमेज विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत आपण एक्झिक्यूट करून बघणार आहे की इमेज मध्ये आपण टेक्स्ट ऍड कसं करू शकतो इन पीएचपी हाऊ टू ऍड द टेक्स्ट टू इमेज इन पी एच पी लेट्स टी सी तर साईड बाय साईड आपण कोडिंग साठी आपण जे काही पीएचपी पेज आहे ते ओपन करून घेणार त्यासाठी सेव्ह केलेली आहे फाईव्ह पीएचपी पेज नोटपॅडला ओपन केलेला आहे पीएचपी मध्ये आपण इन्फो म्हणजे आपल्या पीएचपीचा पीचा इन्फो त्यासाठी लोकल होस्ट जे का एक्झिक्यूट केला त्याच्यानंतर आपल्याला आपण सर्च करायचं की जी डी ही लायब्ररी फाईल आहे की नाही लायब्ररी फाईल ह्यात नाही आहे त्यामुळे आपण नेक्स्ट आपण दुसरा वेळे आपण जीडी ही लायब्ररी फाईल आपाची टॉमकॅट त्याच्यामध्ये इन्फो इन्फो मध्ये आपण सर्च करायचं की जीडी टू हे नाही फाइंड होतंय की नाही हे तर फाइंड झालेलं आहे म्हणजे हे लायब्ररी सेट आहेत जी डीच्या जीडी जीडी हे ग्राफिक्स लायब्ररीज आहे जी डी नावाची त्याच्यानंतर सेव्ह करूया आता आपण एक नवीन फाईल घेऊया जी आहे आता आपण याच्यात कोडिंग करणार आहे सेव्ह करू तर आता आपण इथे जी काय आपली इमेज क्रिएट करणार आहे त्याचा ऑब्जेक्ट घेतलेला आहे इमेजचा व्हेरिएबल घेतलेला आहे त्याच्यानंतर इमेज क्रिएट आणि फॉर्म जेपीजी करणार आहे त्यामुळे जेपीजी त्याच्यानंतर आपण इमेज मध्ये टेक्स्ट ऍड करणार आहे त्यामुळे इमेज गेट टेक्स्ट करत आहोत त्याच्यामध्ये पॅरामीटर आहेत पहिलं पॅरामीटर आहे ते आहे इमेजचा ऑब्जेक्ट जे आहे आय एम जी त्याच्यानंतर फॉन्ट साईज त्याच्यानंतर अँगल त्याच्यानंतर जे काय एक्स आणि वाय कॉर्डिनेटचं व्हेरिएबल ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेतले व्हाईट आता व्हाईट मध्ये आपण जे काय कलर कलर आ, लोकेट करणार आहे ते फंक्शन घेऊन त्याच्यामध्ये पॅरामीटर सेट केलेले आहेत स्ट्रिंग त्याच्यानंतर दोन दो, दो, तीन तीन कलर्स घेतलेले आहेत जे आर रेड ग्रीन अँड ब्ल्यू त्याच्यानंतर आपण एक फॉन्ट घेतलेला आहे व्हेरिएबल घेतलेला आहे त्या फॉन्ट मध्ये आपण काय करणार आहे तर सी कोलन विंडोज त्याच्यामध्ये आपण फॉन्ट जे काय फाईल आहे ते ऍड करणार आहे त्याच्यानंतर टेक्स्ट टेक्स्ट मध्ये आपण सिंपल आपण हॅलोवर्ड हे टेक्स्ट प्रिंट करणार आहे त्याच्यानंतर आपण आउटपुट जे येणार आहे आउटपुट जे काढणार आहे ते आहे हेडर हेडरमध्ये हेडर कंटेंट इमेज डॉट पीएचपी सॉरी जेपीजी न सेव्ह करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सिम्पली कॉल करणार आहे तर आता बघा इथे एक्झिक्युट करून बघूया आपल्या इमेज मध्ये हे ही टेक्स्ट हॅलो वर्ड हे जे काय आपण प्रिंट केलेलं आहे टेक्स्ट तर आता आपण इथे आपल्या गॅलरीला आपली फाईल जी काय आपण इमेज तयार केली ती सेव्ह कशी करायची त्यासाठी आपण इथे लिहित आहोत सेव्ह साठी सर्व्हर साइडला आपण सेव्ह करणार आहोत आणि त्यानंतर एक्झिक्यूट करून बघणार आहोत जेपीजी आपली जी इमेज आहे ती सेव्ह झालेली आहे आपल्या सर्व्हर साइडला म्हणजे आपल्या गॅलरीला हा आपलं हे एक एक्झाम्पल झालेलं आहे जे आहे इमेज वरती आपण टेक्स्ट कसा ऍड करायचं आता हे सिंपल टेक्स्ट आपण ऍड केलं तर आता इथे आपण जो नेक्स्ट लेक्चर पासून आपण जे पॉइंट बघणार आहे ते राहिलेले आहेत ते स्केलिंग इमेज आणि क्रिएशन ऑफ पीडीएफ डॉक्युमेंट हे आपण जे काही ग्राफिक्सच्या ह्याच्यात कन्सेप्ट राहिलेले आहेत दोन ते आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे थँक्यू